सारसनगर परिसरातील जिजामाता प्रतिष्ठान आयोजित नवरात्र उत्सवात विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम तसेच स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांचं पारितोषिक वितरण आमदार अरुण जगताप यांच्या हस्ते झालं. सारसनगर परिसरातील जिजामाता प्रतिष्ठानच्या नवरात्र उत्सवाची सांगता विजयादशमीला झाली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष संग्राम सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्र काळात विविध धार्मिक कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेतील विजेत्यांचं पारितोषिक वितरण होम हवनचे कार्यक्रम आमदार अरुण जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी संतोष सूर्यवंशी, प्रकाश बागणागरे, अष्टेकर, लकी खूप चंदाणी, ज्ञानेश्वर रासकर, अॅडव्होकेट सुनील मुंदडा आदी उपस्थित होते. आमदार जगताप यांनी समाजाला एकत्र आणत सर्वांना उत्सवाचा आनंद देण्याच्या प्रतिष्ठानच्या कार्याचं कौतुक केलं. शुभेच्छा देईन आणि आपलं हे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात अजून पुढच्या वर्षी वाढवायचं असं मुलांनी सगळ्यांनी त्यांचा आग्रह आहे, तर मी त्यांना सांगितलं निश्चित पुढच्या वर्षीपासून तुम्ही हा उत्साहात आपल्या मोठ्या प्रमाणात भर घाला आणि समाजाला एक चांगलं एक या निमित्ताने नऊ दिवस आपला एक चांगला या नवरात्र या विषयात पुढच्या वर्षी दांडिया भिंड्या अशा मोठ्या प्रमाणात आपण इथं करणार आहोत, तर निश्चित वेगवेगळे आणि साड्याही रोज साड्या काहीतरी करायचं, तीन साड्या पुढच्या वर्षी रोज आपण हे करणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. तर निश्चित सर्वांनाच उद्याच्या मी परत एकदा सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा देईन. यावेळी विविध स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक पारितोषिक देऊन गौरविण्यात आलं. मातेचा प्रसाद म्हणून लकी ड्रॉ काढून महिला भक्तांना साडी भेट देण्यात आली. या कार्यक्रमावेळी दिनेश जोशी, निलेश हिंगे, गुड्डू खताळ, सनी करपे, विशाल मांडे, पृथ्वीराज बदारगे, सुदर्शन गाढवे, राम ससाने, राजेंद्र ससाने, नवनाथ मांडे, अजहर पठाण, आवेश शेख, ओमकार वाघ, सूरज खोमणे, शंभू नवसुपे, अभिषेक दळवी, चेतन शिंदे आदींसह परिसरातील भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. जिजामाता प्रतिष्ठान शारदीय नवरात्र उत्सव सालाव्रतप्रमाणे ह्याही देखील नवरात्र उत्सव जोरदार साजरा होत आहे. यंदाचे सातवं वर्ष आहे. गेल्या नऊ दिवसापासून सार्वजनिक कार्यक्रम होतात, त्याच्यात रांगोळी असेल, चित्रकला असेल, होम मिनिस्टर असेल, त्याच्यात पैठणी, सोन्याची नथ व मोबाईल फोन दिला जातो. तसंच रांगोळी स्पर्धा इथे महिलांसाठी सार्वजनिक सगळे जे महिलांकरता जे जास्त करता येईल, महिलांचं ज्याच्याकडून जास्त सहभाग होईल हे कार्यक्रम आम्ही जास्त करतो. दरवर्षी सालाप्रतप्रमाणे देखील ह्यावर्षी सगळे कार्यक्रम घेण्यात आलेले आहेत. आमदार अरुण काका जगताप यांच्या हस्ते आज बक्षीस समारंभाचा कार्यक्रम झाला. आज शेवटचा कार्यक्रम होता म्युझिकल तोंबोला. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.